केंद्रीय अन्वेषण विभागानं युनियन बँक घोटाळा प्रकरणी आज नवा गुन्हा दाखल केला दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनचे तत्कालीन मुख्य व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवान आणि संचालक धीरज वाधवान यांच्या विरोधात नवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे युनियन बँकेत झालेल्या चौतीस हजार सहाशे पंधरा कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे